ती घ्या, कारण आजकाल तुम्हाला माहिती की सांगणारा मनुष्य असतो तो वेगळ्याच भावनेतनं सांगतो, आणि आज आपण बघतो मीडियामध्ये की तो वेगळ्याच काहीतरी त्याचा अर्थ काढला जातो, तर कुठलाही अर्थ काढू नका एवढीच माझी विनंती. त्यामुळे मी एक गोष्ट सांगतो की एका गावामध्ये डॉक्टर असतात आणि त्या गावामध्ये लोक खूप आजारी पडत असतात, आणि हे आजारी पडत असताना डॉक्टर त्यांच्यावर उपचार करत असतात, पण ते डॉक्टर एक दिवस विचार करतात की लोक आजारी पडल्यानंतर त्यांच्यावर उपचार करण्यापेक्षा कुठेतरी एक प्रिव्हेंटिव्ह मेजर आपल्याला सापडतोय का बघू, की जेणेकरून लोक आजारी पडणार नाही. म्हणून ते थोडंसं संशोधन करतात, आणि ते संशोधन केल्यावर त्यांच्या लक्षात येतं की बरीचशी मंडळी अल्कोहोलिक आहे, त्या अल्कोहोलच्या व्यसनाच्या अधीन झालेली मंडळी आहे, आणि त्याच्यामुळे ही मंडळी आजारी पडतात. म्हणून मग ते डॉक्टर एक दिवस सगळ्या ग्रामस्थांना बोलवतात आणि हा अल्कोहोलचा नेमका दुष्परिणाम काय होतो हे वैद्यकीय परिभाषेमध्ये त्यांना सांगतात, की त्याचा नेमका यकृतावर काय परिणाम होतो, मेंदूवरती काय परिणाम होतो, मज्जातंतूंवर काय होतो, हृदयावर काय होतो, हे सगळं वैद्यकीय परिभाषेमध्ये त्यांना सांगतात. हे सगळं सांगितल्यानंतर डॉक्टरांना असं वाटतं, आपल्यालाही माहिती की प्रवचनकार देखील एक तास सव्वा तास दीड तास एखाद्या विषयावरती आख्यान देतात, पण नंतर एखादा कुठेतरी एक दाखला देतात आणि त्या दाखल्यामधनं त्यांचा सव्वा तासाचं प्रवचन आपल्याला कळतं. तसं डॉक्टरांच्या लक्षात येतं की आपण एवढं सगळं सांगितलेलं आहे, या मंडळींना कळलंय की नाही, म्हणून ते एक प्रयोग करायचं ठरवतात. आणि प्रयोग करताना ते एक दोन तरी बाटल्या छोट्या आणलेल्या असतात, एका बाटलीमध्ये एक पाणी असतं आणि दुसऱ्या बाटलीमध्ये स्पिरिट असतं, आणि एक डबी असते, त्या डबीमध्ये त्यांनी गांडूळ आणलेलं असतं, आणि ते गांडूळ चिमट्यानी उचलतात आणि ते पाण्याची जी बाटली असते स्वच्छ पाण्याची त्याच्यामध्ये ते टाकतात. ते टाकल्यानंतर गांडूळ ते पाण्यामध्ये चांगल्यापैकी पोहतं किंवा त्याला काही दिसभोत नाही. एक दोन मिनिटांनंतर तेच गांडूळ ते उचलतात चिमट्यानी आणि ते स्पिरिट जे आहे त्या स्पिरिटच्या बाटलीमध्ये ते टाकतात. ते टाकल्यानंतर ताबडतोब त्या गांडूळाचं विघटन होतं, तुकडे तुकडे होतात. हे सगळं बघितल्यानंतर डॉक्टर त्या ग्रामस्थांना विचारतात की मी तुम्हाला एक तास सव्वा तास सगळ्या गोष्टी समजून सांगितल्या, नेमकं काय अल्कोहोलचे परिणाम दुष्परिणाम सगळे मी तुम्हाला सांगितले, हा प्रयोग देखील करून दाखवला, तर याच्यामुळे तुम्हाला नेमकं काय लक्षात आलं की मला काय म्हणायचं हे तुमच्या लक्षात आलं. त्यामधला एक ग्रामस्थ असतो तो म्हणतो, डॉक्टर साहेब हे सगळं जे काही तुम्ही आम्हाला सांगितलं हा जो काही प्रयोग करून दाखवलं त्यातनं आमच्या एकच लक्षात आलं की माणसांनी दारू पिली की पोटात जंत होत नाही. मला वाटतं असा काही माझा हेतू नाही, माझा डॉक्टरही होणार नाही, तर मला ज्या हेतूने सांगायचं होतं, ज्या भावनेनी सांगायचं होतं, ती भावना तुम्ही समजून घ्यावी एवढीच माझी विनंती आहे. मला या ठिकाणी बोलवलं, माझे विचार तुम्ही सगळ्यांनी ऐकून घेतले, त्याच्याबद्दल मी तुमचा सर्वांचा प्रथमतः आभारी आहे. त्याचबरोबर संयोजक आयोजक विशेषतः जोशी साहेब आणि मला वाटतं सतत संपर्कात असणारे रांजणे साहेब, त्यांनी जे काही आग्रहाने बोलवलं तर याच्याबद्दल त्यांचाही मी आभारी आहे. आणि निश्चितपणे मला जो काही विषय मांडायला दिला होता त्याच्याबद्दल मी सांगण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न केलेला आहे, आणि पुन्हा एकदा मी तुमचे सगळ्यांचे आभार मानतो. जय हिंद, जय सरकार. संयोजकांचे मी आभार मानतो, मला अध्यक्षपदाचा मान त्यांनी दिला. सरांनी माझ्याबरोबर बऱ्याच वेळा ते लेक्चरला असतात अनेक संस्थांमध्ये, मागे पुढे आम्ही नेहमी असतो. परवा तो मध्ये बुलडाणा अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीला संचालकांचं शिबिर होतं ताडोवाला, तिथेही आम्ही एकत्र होतो आणि खूप चांगल्या प्रकारची व्याख्यानं आणि त्या संचालकांनी ऐकून घेतलं सगळं. नियंत्रकांचा रोल, भारतीय रिझर्व्ह बँकेचा रोल सरांनी खूप चांगला सांगितला. भारतीय रिझर्व्ह बँकेला हेच अध्यारूत आहे की आणि आपल्या देशाचं हे वैशिष्ट्य आहे, लक्षात ठेवा, कुठल्याही जगातल्या सेंट्रल बँकेमध्ये हे तत्व नाहीये, डिपॉझिटर्स इंटरेस्ट शुड बी प्रोटेक्टेड फर्स्ट, नथिंग शुड हॅपन डिट्रिमेंटल टू द इंटरेस्ट ऑफ डिपॉझिटर्स, डिपॉझिटरच्या हिताविरुद्ध बँकांमध्ये काहीही घडता कामा नये, याची पुरेपूर काळजी फक्त भारतीय रिझर्व्ह बँक मध्यवर्ती बँक आपल्या देशाची घेते. इतर सबप्राईम क्रायसिस झाला 2008 अमेरिकेमध्ये, 64 बँका बुडाल्या.
त्यांनी एकच सांगितलं की तुमचं अंतर्गत नियंत्रण इंटरनल कंट्रोल्स चांगले नसतील, फ्रॉड होत असतील, तर तो तुमचा नियंत्रणाचा दोष आहे, बँक चालवण्याचा दोष आहे, तो नियंत्रकांचं कामच नाही येते हे काम करण्याचं. आपल्या देशात तसं नाही आहे, आपण बँक बुडू देत नाही. पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँक 233 बँकांची डिपॉझिट तिथे होती, ती बँक ज्याला पॅरल अकाउंटिंग मध्ये बुडीत निघायला लागली आणि रिझर्व्ह बँकेने रिस्ट्रिक्शन आणली, त्याला रिझर्व्ह बँकेच्या लक्षात आलं की इतक्या सगळ्या बँकांचे डिपॉझिट तिथे आहेत ते बुडता कामा नये. आज रिझर्व्ह बँकेने त्यांच्यासाठी केवळ युनिटी बँकेला जन्म दिला आणि जन्म देताना सांगितलं की बँक टेक ओव्हर करा तरच तुम्हाला लायसन्स मिळेल, आणि ते केलं. ते आज बँकांना केवढा तरी मोठा रिलीफ मिळाला, अनेक बँकांची डिपॉझिट तिथे होती, ती डिपॉझिट एनपीए मध्ये गेली होती, 1/25% दरवर्षी प्रोव्हिजन करावी लागत होती, आज गेल्या 2 वर्षांची प्रोव्हिजन त्यांना उलटवायला मिळाली आणि त्यांचा केवढा तरी मोठा फायदा झाला. त्याचं व्याज गेल्या 2 वर्षात मिळालं नव्हतं, ते देखील त्या बँकेला द्यायला लावलं. तेव्हा रिझर्व्ह बँकेचं लक्ष बँकिंगवर मायन्यूट अँड बारीक असतं, निश्चित असतं. आणि मी तुम्हाला गेली 37 वर्ष ज्या बँकेत मी नोकरी केली, गेली 16 वर्ष शेवटची मी इन्स्पेक्शन केली, मी 100% सांगतो की रिस्क मॅनेजमेंट जोखीम व्यवस्थापन बँका जेवढं स्वतःचं करतात त्यापेक्षा अधिक चांगलं जोखीम व्यवस्थापन बँकांचं रिझर्व्ह बँक करते. पण व्यवस्थापन प्रश्न आहे ना. खरं तर डिपॉझिटर्स इंटरेस्टसाठी तुमच्या सर्वांच्या माहितीसाठी सांगतो, एक फंड तयार केलाय भारतीय रिझर्व्ह बँकेने, त्याला म्हणतात DEAF, म्हणजे डिपॉझिटर्स इंटरेस्ट डिपॉझिटर्स अवेअरनेस एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड. डिपॉझिटर्स एज्युकेशन अँड अवेअरनेस फंड कुठल्याही बँकेला 10 वर्षापेक्षा अधिक त्यांच्याजवळ असलेलं डिपॉझिटरचं डिपॉझिट स्वतःजवळ ठेवायची परवानगी नाही. 10 वर्षापेक्षा अधिक डिपॉझिट कुठल्याही बँकेला ऍक्सेप्टही करता येईल. ती सर्व डिपॉझिट रिझर्व्ह बँकेच्या या फंडात ट्रान्सफर करावी लागतात आणि ही सर्व फंडातली सर्व डिपॉझिट ज्यावेळेला विड्रॉल एखादा माणूस येईल 10 वर्षानंतरचा, त्यावेळेला बँकेने अप्लाय करायचं आहे, ते त्याला कर्ज मिळत. पण अशी कोट्यावधी रुपयांची डिपॉझिट रिझर्व्ह बँकेने घेतली. तुम्ही सह्याद्रीच्या बातम्या बघत असाल, त्याच्यामध्ये रिझर्व्ह बँकेच्या फ्री ऑफ चार्ज जाहिराती असतात, तुम्ही बघा. या फंडातून त्याचं फंडिंग होतं गव्हर्नमेंटला. अशा अनेकविध योजना आहेत, मी सांगत बसत नाही, परंतु डिपॉझिटर्सची काळजी रिझर्व्ह बँक इतकी घेते की जरा जरी एखादी बँक सिकनेस करेल, अशक्ततेकडे एखाद्या पॅरामीटरवर चुकू लागली तरी त्वरित रिझर्व्ह बँक आता इंटरफेअर करते, त्यांना समज देते. क्वार्टरली त्यांची जी रिटर्न जातात 10 प्रकारची, त्याच्यातून ते अभ्यास करतात. मी येऊ शकत नाही, वर्षाला एकदा येतो तुमच्याकडे ऑनसाईट इन्स्पेक्शनला आणि बघतो, पण 3-3 महिन्याला माझी नजर तुमच्या बँकेवर आहे आणि त्वरित ते सांगतात की बाबा या पॅरामीटरवर तुम्ही लवकर लक्ष घाला, नाही घातलं तर वी विल इंटरफिअर, आम्ही पाय ठेवू तुमच्यामध्ये. आणि मग जे सुपरवायझरी ऍक्शन फ्रेमवर्क म्हणतात ते त्यांनी लावलेलं आहे. पेनल्टीज दंड करते RBI, दंड झाला आहे मला हे तुम्ही सभासदांना सांगा, अॅन्युअल रिपोर्टमध्ये लिहा असंही रिझर्व्ह बँक सांगते आणि ते लिहावं लागतं की मला या कारणाकरता रिझर्व्ह बँकेने दंड केले. तुम्हाला आश्चर्य वाटते स्टॅटिस्टिक्स बघून की हे दंड करण्याचं प्रमाण इतकं दिवसेंदिवस वाढत आहे की गेल्या 2 वर्षात 240 सहकारी बँकांना, सहकारी फक्त म्हणतोय, कारण मोठ्या बँकांचे दंडही मोठे असतात. स्टेट बँकेला दंड 5 कोटी होतो, HDFCला 2 कोटी होतो, ऍक्सिस बँकेला 1 कोटी होतो. आपल्यासारख्या छोट्या बँकेला आजही रिझर्व्ह बँक सिंपथेटिक आहे, सहानुभूती आहे त्यांना तुमच्या छोटेपणाची, अजूनही ते दंड फार अधिक करत नाहीत. 1 कोटी जनता सहकार्याला केला असेल, परंतु छोट्या कारणांसाठी 2 लाख, 5 लाख, 3 लाख एवढाच दंड आजही करते. पण करते तेव्हा गेल्या 2 वर्षात 240 सहकारी बँकांना 23 कोटी दंड झालाय. विशेष म्हणजे गेल्या 3 महिन्यामध्ये 22 सुद्धा 123 बँकांना 13 कोटीची वसुली केली आहे. दंड का करते की तुम्हाला कळावं, खरं तर दंड करणं चुकीची गोष्ट आहे का, तर त्याच्यातून तुमच्या नफ्या क्षमतेवर परिणाम होतो, तुमच्या प्रतिष्ठेवर परिणाम होतो, गुडविलवर परिणाम होतो. कदाचित आपलं काचेचं भांडं आहे
आपल्याला कोणाचं प्रोटेक्शन नाही सरकारी बँकांना, भांडवलीकरण होत नाही. सरकारी बँकांचं भांडवलीकरणाची प्रोव्हिजन ही बजेटमध्ये होते. खासगी बँकांना तर स्वतःच त्यांना स्थापनेतच असं आहे की तुम्ही तुमचं कमीत कमी भांडवल 200 कोटी पाहिजे. आपलं छोटं आहे सगळंच, आपल्याला कोणाचं कुठल्याही प्रकारचं भांडवल बाहेरून किंवा सरकारकडून मदत मिळत नाही. तरी सुद्धा आता एवढ्याच सर्क्युलर काढलंय की विविध प्रकारच्या प्रकारे तुम्हाला शेअर्स इश्यू करता येतील, प्रेफरन्स शेअर इश्यू करता येतील, इक्विटी शेअर इश्यू करता येतील, तुमच्या नोंदा येतील बीएससी एनएससी वर. अनेक प्रकारचा त्यांनी दिलाय, परंतु तरी सुद्धा सांगण्याचा उद्देश मला एकच आहे, हे सगळं तुम्ही जरी केलं तरी सहकारामध्ये आपल्याला राहायचं आहे. सहकाराची मूलतत्व पाळायची आहे, आणि सहकारात जर राहायचं असेल, मूलतत्व पाळायचे असेल तर, आणि सहकार चांगला आहे, सहकार हे रसायन चांगलं आहे, वापरणारे लोक आहेत ना त्यांच्यामध्ये करत आहे. वीज चांगली आहे, वीज तुम्हाला आज थंडावा देते रात्री एसी मध्ये, वीज तुम्हाला प्रकाश देते योग्य वापरली तर, पण वीज झटकाही देते, आगही लावू शकते. गॅस आहे, तुम्हाला चांगला स्वयंपाक करता येतो, पाणी तापवता येतो, तोच गॅस स्फोट झाला तर तुम्हाला नुकसान करतो. वापरता कसं तर सहकार हा स्वाहकासाठी न वापरता जर योग्य प्रकारे वापरला. जी संचालक मंडळी आहे, मी संस्था संचालन नावाचा एक माझा मोठा लेख आहे, मी अनेक ठिकाणी जातो त्याला त्या लेखाच्या प्रती देतो संचालकांना की संस्था संचालन म्हणजे कॉर्पोरेट गव्हर्नन्स, कोऑपरेटिव्ह गव्हर्नन्स, ती कशी संस्था चालवावी. इदम न मम हे माझं नाहीये, मला लोकांनी विश्वासाने दिलाय वापरायला. पैसा ही माझा रॉ मटेरियल आहे, पैसा ही माझा कच्चा माल आहे व्यवसायाचा. आणि बँकिंग ही एकमेव अशी संस्था आहे की जी लायबिलिटी पहिल्यांदा घेते, देयता पहिल्यांदा स्वीकारते, आणि मी देयतातून माझी असेट निर्माण करतो. मी डिपॉझिट घेतो, मी कॅपिटल घेतो, मी बॉरोईंग करतो, या सगळ्याला देयतेला किंमत आहे, परतावा आहे. आणि हे सगळं मी गोळा करतो आणि परतावा द्यायचं मान्य करतो इतरांना, डिपॉझिटरला इंटरेस्ट देतो, माझ्या शेअर होल्डरला मी लाभांश देतो, माझ्या बॉरोवर्सना मी व्याज देतो. हे करत असताना ज्या दिवशी मी घेतो त्या दिवशी मला देयता स्वीकारतो, त्या दिवशी देणं सुरू होतं. मी घेऊन बसलो पैसे तर नुसती देयता सुरू होईल. मग मी माझे मार्केटमध्ये जाऊन चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट निर्माण करतो, कुठल्या प्रकारचे माझे बॉरोवर्स निर्माण करतो, आणि मी विविध प्रकारचे प्राइसिंग ऑफ लोन सरांनी सांगितलं प्राइसिंग करतो, विविध प्रकारच्या कर्जांना विविध प्रकारचे रेट ऑफ इंटरेस्ट ठरवतो. तो मोठा अभ्यास आहे हाऊ टू प्राइस द लोन. आणि हे करत असताना मी त्याच्यामध्ये मार्जिन ठेवतो. माझं जर ऍव्हरेज कॉस्ट ऑफ फंडिंग म्हणजे कॉस्ट ऑफ फंड 7% असेल तर माझं 3.5-4% मार्जिन असला पाहिजे, तरच मी त्यांना देतो त्या मार्जिननी, आणि मग मला नफा होतो, अन्यथा मला नफा होणार नाही. सांगण्याचा उद्देश मी ज्यांना पैसे देतो ते माझ्या माहितीचे पूर्ण असले पाहिजेत, त्यांच्याकडे तारण योग्य असलं पाहिजे, देयता असली पाहिजे, जनरेशन ऑफ इन्कम सायकल ऑफ ट्रेड करेक्ट असली पाहिजे, आणि मी योग्य बॉरोवर्सना खरं तर सहकारी बँकांना चांगले कर्जदार मिळणं. जसं तुम्हाला खरंच सांगतो मी अनुभवतो जवळून, चांगले कर्मचारी टिकणं आणि टिकवणं हे सहकारी बँकांना आज अवघड आहे, तसंच चांगले बॉरोवर मिळणं हे सुद्धा अवघड आहे. सहकारी बँकांकडे येणारा कर्जदार हा थर्ड आणि फोर्थ क्वालिटीचा आहे. एक आणि दोन नंबरचा कर्जदार नेहमी जिथं रेट ऑफ इंटरेस्टच कमी आहे तुमच्याकडे येईल कशा. सहकारी बँकांमध्ये डिपॉझिटचे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतात, तसेच कर्जाचे रेट ऑफ इंटरेस्ट जास्त असतात, कारण हा 3.5-4% मार्जिन राखायचं असतं. तो मी ज्यावेळेला माझे कर्जदार या प्रकारचे जोपासतोय त्यावेळेला माझी जबाबदारी सहकारी बँकांमध्ये अधिक आहे. माझं क्रेडिट अप्रेझल कर्ज अर्जाची छाननी ही अधिक सक्षम असली पाहिजे, योग्य असली पाहिजे, अभ्यासू असली पाहिजे. आणि म्हणून ज्याला बँकिंग रेग्युलेशन अमेंड केलं आहे 27 रिझर्व्ह बँकेने बंधन घातलं आहे. आता रिझर्व्ह बँकेकडे एवढ्या शक्ती आलेल्या आहेत, हा कायदा आल्यापासून सीईओ घालवू शकते, चेअरमन घालवू शकते, संचालक घालवू शकते, बोर्ड ऑफ मॅनेजमेंट आम्ही काम करतो बोर्ड ऑफ मॅनेजमेंट मेंबरही घालवू शकते. तुम्हाला स्टॅच्युटरी ऑडिटर वाटेल तो नेमता येत नाही स्वतःच्या मनाने, आज त्यांची परमिट तुम्हाला उपविधी तुमचे बायलॉज अमेंड करता येत नाही. याच्या पुढे अगोदर परवानगी घ्या की मी हे बायलॉज अमेंड करणार आहे, त्याची कारणे ही आहेत,
आणि मग तुम्ही जनरल बॉडीकडे जा. जनरल बॉडीकडे रिझर्व्ह बँकेच्या परवानगीच्या याच्या पुढे बाहेरच आम्ही नोट अनेक प्रकारचे मी हा विषय आहे. परंतु बँकिंग रेग्युलेशन ऍक्ट अमेंड झाल्यानंतर अनेक प्रकारचे शक्ती आरबीआयकडे आलेले आहेत आणि एवढ्या शक्ती वापरायला ते सुरुवात केलेली संस्था संचालक व्यावसायिकता ही संचालकांनीच अंगी बाळवण्याची गोष्ट आहे. तुम्हाला संस्था चांगली चालवायची असेल तर इदम न मम हे लक्षात ठेवा. हे माझं नाहीये, हे लोकांचं आहे. मी घेतलेलं आहे कर्जाऊ आणि मी लोकांना अशा दिलेला आहे की त्यांना माहित नाही मी कोणाला दिलंय. डिपॉझिटरला कधी माहिती नसतं तो त्याचा हक्कही नाही, कायद्यातच लिहिलेलं आहे. मी 5 लाख रुपये ठेवले बँकेमध्ये, मी 2-4 दिवसांनी जाऊन विचारलं अहो माझे 5 लाख रुपये कुठे गेले, कुठे वापरले. नो, नाही, ती जबाबदारी संचालक मंडळाची वापरणार. मी माझ्या परतीवर फक्त मला ऑन डिमांड किंवा टर्म डिपॉझिट असेल तर टर्म संपल्यावर माझे पैसे परत मिळतील याची गॅरंटी मी फक्त बघतो. मी पैसे बँकेने कसे वापरले हे बघण्याची वेळ आता आलेली. सरांनी ट्रान्सपरन्सी सांगितलं, 30 ऑगस्ट सर्क्युलर आहे, याच्या पुढे पूर्णपणे बॅलन्स शीट पीएनएल अकाउंट आणि त्याच्या खाली द्यायची डिस्क्लोजर बदलली या वर्षापासून तुम्हाला कळेल अॅन्युअल रिपोर्ट. खूप चांगलं आहे, खूप चांगलं सांगितलंय. आणि हे सगळं डिपॉझिटरच्या इंटरेस्टमध्ये. डिपॉझिटरनी आता अधिक लक्ष घातलं पाहिजे, आपल्या बँकेवर लक्ष असलं पाहिजे. एक वाईट गोष्ट अशी आहे, मला खरं सांगतो, कोऑपरेटिव्ह बँकांमध्ये तुमचा जो कर्ज घेतो जो बुडवण्याची दाट शक्यता आहे, तो बँकेचा मालक होतो, कंपल्सरी आहे. प्रत्येक बॉरोवर हा मालक असलाच पाहिजे, त्याने शेअर घेतलेच पाहिजे, त्याला पर्सेंटेज आहे, तारणी 2.5%, विना तारणी 5%. पण जो डिपॉझिटर आहे जो तुम्हाला पैसे पुरवतो, कच्चा माल पुरवतो आणि ही ऍडव्हान्सेस किंवा गुंतवणूक निर्माण करतो, परवानगी देतो, तो डिपॉझिटर मालक असला पाहिजे असं बंधन कायद्यात नाही, कुठेच नाही, ते असलं पाहिजे. बँकांनी स्वतः सांगितलं पाहिजे डिपॉझिटरला, बाबा रे तू मालक. मी नेहमी सांगतो, अनेक बँकात सांगतो, इथेही सांगतो की डिपॉझिटर एवढे मोठे मोठे तुमच्याकडे आहेत ना, तुमच्याकडे भांडवल कमी पडतं ना, सांगा ना 20 डिपॉझिटर पहिले जे फिक्स डिपॉझिट आहे ते 20 आहे. आमचा नियम असा आहे की 30 डिपॉझिटरकडे 20%पेक्षा अधिक रक्कम असता कामा नये, कॉन्सन्ट्रेशन. जसं बॉरिंग मध्ये तसंच डिपॉझिट मध्ये कुठेही कॉन्सन्ट्रेशन असता कामा नये. जेवढं कॉन्सन्ट्रेशन येईल तेवढी बँक बुडेल. त्या सहकारी बँक पनवेल माझ्या समोर बुडलेली आहे, माझ्याकडे येत होते बुडलेली. अनेक बँका आहेत जवळच्या, येत होत्या माझ्याकडे, सांगत होतो चांगलं, मी ऐकलं नाही त्यांनी. आज अवस्था काय आहे तुम्ही बघता, जवळून बघता. सांगण्याचा उद्देश डिपॉझिटरनी सुद्धा अवेअर झालं पाहिजे, संचालक मंडळाने अधिक सजग सतर्क झालं पाहिजे, मुख्य कार्यकारी अधिकारी तो अभ्यासूच असला पाहिजे. मी नेहमी सांगतो त्याचा रोल हा तो व्यवस्थापक मंडळात पण आहे, तो कर्मचाऱ्यात पण आहे, तो बोनस घेतोय, तो बेसिक पर डी घेतोय, तिकडे तो संचालक म्हणून बसतोय. त्यांनी दोघांना जसे त्यांच्या पॉलिसीज इम्प्लिमेंट करण्याचं काम, पर्क्युलेट करण्याचं काम करायला पाहिजे, तसे कर्मचाऱ्यांचे प्रश्न आणि हित, तेव्हा आपले हितसंबंधी गोष्टी कोण आहेत हे संचालकांनी ओळखलं पाहिजे. माझी संस्था चालवताना मी माझी हितसंबंधी कोण, कोणाचं हित माझ्या संस्थेत गुंतलंय, माझं डिपॉझिटरचं हित गुंतलंय, कर्जदारांचं हित गुंतलंय, कर्मचाऱ्यांचं हित गुंतलंय, ग्राहकांचं हित गुंतलंय, नियमकांचं गुंतलंय, सरकार खात्याचं हित गुंतलंय, या सर्वांची हित त्या संस्थेत गुंतलेलं आहे आणि त्यांचे अवलंबून आहात ते, त्यांचं हित जपण्याचं काम हे सजगपणे आणि सतर्कपणे संचालकांनी केलं तरच संस्था याच्या पुढे चांगल्या चालतील. सतत बॉरोवरवर, त्याच्या रिपेमेंटवर कधीही व्यावसायिकता सोडून हा माझा आहे हे मी कमिट केलंय त्याला, मी देणं आवश्यक आहे, नाही याच्या पुढे ते चालणारच नाही. एनपीए वाढत चाललेले आहेत कोऑपरेटिव्ह बँकांचे, कोविड त्याला कारण आहे, 100% आहे, परंतु एकमेव कारण नाही. अनेक सरकारी बँका आहेत की ज्यांचे क्रॉस एनपीए 5% आहेत, नीट एनपीए 0 आणि 2% आहेत ना जिल्ह्यातले. तेव्हा क्रॉस एनपीए म्हणजे अनुत्पादित कर्ज हा मोठी समस्या आज सरकारी बँकांसमोर आहे. ती कमी करायची असेल तर चांगली कर्ज देणं, त्याची जोपासनं, नर्सिंग चांगलं करणं, त्यांच्यावर लक्ष ठेवणं. आता तर 30 दिवस
31 ते 60 आणि 61 ते 90 म्हणजे एनपीए होण्याला अगोदरची गोष्ट. हे सुद्धा वर्गीकरण आरबीआयने द्यायचं आहे आणि त्यांना सांगायचं आहे की बाबा रे आम्ही उत्पादित माझी गरज असली तरी माझं लक्ष आहे त्याच्यावर. 30 दिवस झाले की ताबडतोब कर्जदाराला सांगितलं पाहिजे की अरे बाबा 30 दिवस झाले तुझं थकबाकी जायला लागलं, 60 दिवस झाले, 90 दिवस झाले, 91 दिवशी तो एनपीए जातो. एनपीए झाल्या अगोदरच एवढी काळजी घ्यायला आरबीआय सांगते. तो आरबीआय काळजी घेते, ऐकण्याचं काम केलं पाहिजे. अनेक बँका ऐकत नाही. रिझर्व्ह बँक चलता है नहीं चलना चलता है नहीं कड़क का धोरण घेतील. एक दिवशी दिलेला लायसन्स काढून घेतील. लॉन्ग रोप देतात, खूप मार्ग देतात, परंतु इनिशियल स्टेजला तुम्ही आपल्या स्वतःला सुधारणार नाही. लायसन्स विथड्रॉ करेपर्यंत वाट नाही बघता कामा, दंड नाही भरता कामा. दंड भरले तर तुम्ही तुमच्या नफाक्षमतेवर प्रतिष्ठेच्या वर घाला घालता. त्यामुळे सांगण्याचा उद्देश एवढाच आहे, डिपॉझिटरनी स्वतः अवेअर झालं पाहिजे, स्वतः शिकलं पाहिजे, बँकेवर लक्ष ठेवलं पाहिजे आणि आपली बँक चांगली चालली आहे की नाही याची काळजी घेतली पाहिजे. मला वाटतं सजगता देण्याचं विषयाला धरून मी काम केलंय. सरांनी माझ्यापेक्षा जास्त काम केलंय, तरी सुद्धा मी तुमचा आहे, तुमच्या इथे आहे. 24 तास माझं घर उघडं असतं. अनेक बँका, अनेक लोक येतात माझ्याकडे फ्री ऑफ चार्ज, कोणताही चार्ज न घेता मी वाईतल्या बँकांनी सांगावं मी कधी चार्ज घेतलाय का. तेव्हा सजग व्हा, सतर्क व्हा, अहमभाव सोडा. संचालक झालं याचा अर्थ मी विश्वस्त आहे, विश्वस्तपणाच्या भावनेतून मी जो संस्थेचं हित जोपासतोय, देवीदारांचं हित जोपासतोय आणि हे जोपासण्याचं काम, संस्था सक्षम ठेवण्याचं काम माझ्याकडे आहे आणि मी ती करेन. संस्थेला झुकू देणार नाही इकडे तिकडे, रिझर्व्ह बँकेच्या चौकटीच्या बाहेर मी जाऊ देणार नाही याची काळजी संचालकांनी घेतली पाहिजे, पोलिसांनी घेतली पाहिजे. मला वाटतं मी आपल्याला खूप सांगण्याचा प्रयत्न केलाय. धन्यवाद. थँक्यू. साहेबांनी सहकारी बँकांचे भवितव्य हा विषय अतिशय अभ्यासपूर्ण आणि प्रभावीपणे मांडलेला आहे आणि अतिशय तो महत्वाचा विषय. सध्या सहकारी बँकांची आणि पतसंस्थांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे, पण त्यातल्या काही पतसंस्था ज्या आहेत त्या अतिशय चांगल्या प्रकारे काम करत आहेत. त्याचं कारण मगाशी त्यांनी सांगितलं की माणूस कर्मचारी वर्ग किंवा संचालक वर्ग हा जो जातीने प्रत्येकाची विचारपूस करतो, त्यांच्या अडचणी समजून घेतो, त्यामुळे या बँका या पतपेढ्या चांगल्या प्रकारे चाललेल्या आहेत. कोणतीही पतसंस्था किंवा सहकारी बँक घेतली तर ठेवीदार आणि कर्जदार हे दोन त्याचे आधारस्तंभ असतात. या दोन आधारस्तंभामध्ये जर समतोल जर राहिला नाही तर ती बँक